रामकृष्ण हरी। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हा ध्यास अखंडपणे मनामध्ये बाळगून सेवा देणारं डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय आणि माईर्स MIT मायमर वैद्यकीय महाविद्यालय तळेगाव यांच्या प्रांगणात नुकताच कीर्तन प्रवचनांचा विशेष कार्यक्रम पार पडला। हा कार्यक्रम विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेला। हा कार्यक्रम या कीर्तन विश्व या मालिकेद्वारे विश्वशांती दर्शन या वाहिनीच्या माध्यमातून आम्ही आपणाकरता घेऊन आलो आहोत। संत ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी, त्याचे रजरेणू वंदी त्याचे रजरेणू वंदी। याचाच अर्थ ओंकार स्वरूप आदिशंकराला नमस्कार असो ज्यांनी समतारूपी कावडं खांद्यावर घेतली आहेत। असे संत जे समुदाय त्यांच्या चरणधुलीस मी वंदन करतो, श्री शंकरांचे शांती देणारे नाम तोंडे ठेवू या संतांची सेवा करा। पाहुयात यावर हरिभक्त परायण सुधा महाराज पानेगावकर यांनी केलेले निरूपण। तुम्हाला प्रत्यक्ष मदत करत असतो, प्रत्यक्ष तुम्हाला संधी दिलेली, हा वेळच या। तुम्हाला काय करायचं या आयुष्यामध्ये, फक्त तुमच्या संचिताने मदत करायला पाहिजे। तुम्हाला दैव जर चांगलं नसेल तर देव भेटूनही काही उपयोग नाही। दोन महादेवाचे भक्त होते, यांना गेले महादेवाच्या मंदिरात, पहिला श्रावण सोमवार होता, दोघांनी अशी छान पूजा केली महादेवाची। सकल देवाधि देवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा। अण्णा ती महादेवाची पिंड जागृत होती, या दोघांनी हात जोडण्याची वेळ आणि त्या दगडाच्या पिंडीतून महादेव बाहेर यायची वेळ एकच झाली। देव प्रगट झाले। माता महादेवाचं एवढं मोठं शरीर, हातात त्रिशूळ डमरू ते नाको बाबा, माता देव प्रगट झाल्यावर माणसं मंदिरात थांबते का? एकीकडच्या कोपऱ्यात पळाला, एकीकडच्या कोपऱ्यात पळाला, भीती वाटू लागली, थरथर थरथर कापू लागले। महादेवाने सांगितलं, वर महागा पहिला सोमारे तीन वरदान देतो। इकडचा गेला घाबरून, तुम्हाला बाबा 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 महादेवा तुम्ही लय भोळा माणूस आहे, तुम्हाला काय मागावं मला काही कळत नाही, आम्ही दोघं जण कोपऱ्यातला लय शहाणा आहे, महादेवा असं करा तो जे मागत त्याच्या दुप्पट मला द्या। महादेव भोळा ते म्हणले तथा असतो। महादेवाने इकडच्या कडे हात केला, तुला काय पाहिजे ते मागून घे। माता याला जे पाहिजे ते मागून घ्यायला पाहिजे होतं ना, देणारे देव होते, काय अडचण होती, पण याला संचितानं मदत नाही केली। याच पाप कर्म आडवा आलं, त्याने लगेच डोकं लावलं की मी जर महादेवाला 200 एकर जमीन मागितली, माझ्या दुप्पट याला किती भेटन? 400। मी जर 400 किलो सोनं मागितलं याला किती भेटन? 800। मी जर 800 लाख झऱ्या मागितल्या याला किती भेटन? 1600। मग हा गावात ऐकतो का मला? नाही। मग हा म्हणला, महादेवा आपला एक पाय जाऊ दे संचित। महादेव म्हणले, अरे दुसरं तर काही चांगलं माग। म्हणले, मग महादेवा आपला एक हात जाऊ दे। अरे म्हणले, तिसऱ्या वर्धनात तर काही चांगलं माग। म्हणले, देवा आम्ही पहिल्यापासून सोबतच आहे, याला लय दुपट लागत का, माझा डोळा जाऊ दे। तथाच तू म्हणल्या बरोबर, त्याचा एक डोळा गेला, एक हात गेला, एक पाय गेला, आणि याच्या वाईट वृत्तीमुळे यायचं। आपण जे विचार करतो, जो वेळ घालवतो, तीच फळ आपल्याला भोगायला मिळतात। म्हणून आज आहे भगवान शंकराची स्थापना, यांना शिव असं म्हणतात। शिव म्हणजे दगडाची पिंड नाही सज्जन, शिव या शब्दाचा अर्थ ऐका, शिव या शब्दाचा अर्थ होतो जीवाला शिवाकडे जोडण्यासाठीची प्रक्रिया। जीव आणि आत्माचं एकीकरण म्हणजे महादेवाचं पिंड। बघा, हे तळेगाव आहे आणि याच्या शेजारी इंदुरी आहे। प्रत्येक गावाच्या लोकांची भांडणं लागू नाही म्हणून जुन्या काळात तहसीलदाराने आणि दोन्ही गावाच्या लोकांनी एकमेकाच्या ठिकाणी घुसू नये म्हणून गावाच्या भोवती एक सीमा मारली, रेषा मारली,
तिला काय म्हणतात? शिव. करेक्ट. मग ती शिव आणि हा शिव एकच आहे. स्त्री आणि पुरुष, प्रकृती आणि माया, माया आणि ब्रह्म, नवरा आणि बायको, अंग आणि छाया, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, सत्य आणि असत्य, या दोघांचं एकत्रित लिमिटेड मर्यादित राहणं त्याचं नाव आहे शिव. खेळत असताना, काही मुलं खेळत असताना शेवटच्या डावामध्ये बक्षीस असते. दोन्ही लोक पुढच्या सीमेला टच करण्यासाठी पळत असतात. मागच्याचे गडी त्याला जोरान ओरडून सांगतात, कसंही कर पण त्याला जाऊ शिव. तसंच आहे, तुम्हाला जीवनात काय करायचं ते करा, पण तुम्ही ज्या ठिकाणाहून आलात त्या ठिकाणी जाऊन टच व्हा, त्याचं नाव आहे शिव. ओके. हे तर शिवाचं भजन टेलरच्या दुकानातले ऐकायला मिळतं. कुणी आलं की टेलरला लोक असंच म्हणतात, माझी पॅन्ट, माझा शर्ट. म्हणजे काय हो, एकत्रित कपडा कोणी वापरू शकत नाही. आपल्या मापानी झालेल्या तुकड्याला एका ठिकाणी ठेवणे, तसं आपल्या मनानं विषयाचे केलेले तुकडे, जगाच्या केलेल्या कल्पना आणि भ्रम संतांच्या संगतीत नष्ट करणे आणि एकच परमात्मा आहे डोक्यात घेणे, त्याचं नाव आहे. अजून एक दुसरा अर्थ सांगतो. महिला वर्गाला एक 4 दिवस बाजूला बसायचा प्रेड असतो. मग छोटी छोटी लेकरं त्यांच्या अंगाला जाऊन हात लावतात. मग त्या म्हणतात, हा मला शिवला. याचा अर्थ काय? पवित्र आणि अपवित्र या दोघांचा जिथे कुठेच लवलेश येत नाही त्याचंही नाव आहे शिव. काही लोकांना, जातीच्या लोकांना 30-35 वर्षापूर्वी लोक विहिरीवरती पाणी भरू देत नव्हते, ते यांना बाटला म्हणायचे. स्पृश आणि अस्पृश या दोघांचा संगम ज्यातून जन्माला येतो त्याचंही नाव आहे शिव. आज लक्षात ठेवा, शिव दगडाची पिंड नाहीये, तो जो मंत्र आहे तो संस्कृत मधला आहे आणि त्या मंत्रातच त्यांचं अस्तित्व आहे. ओम ब्रह्मा विष्णू आणि महेश नमः, माझ्या व्यतिरिक्त या सृष्टीत दुसरं काहीही नाही. शिवाय या शब्दाचा अर्थ होतो माझ्या शिवाय, या सृष्टीत काहीही नाही. बघा ज्ञानोपराय काय म्हणतात. ओम नम शिवा आदि कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी त्यांचे चरण रज रे मंदिरे. भगवान शिव सर्व संप्रदायाचं मूळ आहे. अगदी आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लागले सहज स्थिती. ओम नम शिवाय, माझ्याशिवाय इथं दुसरं काही नाही. मृत्यू ज्यांच्या हातामध्ये, काळ ज्यांच्या हातामध्ये. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिः वर्धनं पूर्वार्पमिव बंधनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात् ओम. आणखीन पुढची साधना पहा. शिवमंत्राने कर्माची सुद्धा होळी येतो, होळी होते, होळी होळी होळी. ओम मृत्युंजय महादेव त्राही माम शरणांगत, जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितं कर्म बंधने. कर्मबंधनातून सुटका होण्याची सगळ्यात मोठी साधना आहे. आणि म्हणून ज्ञानोबरायांची, तुकोबरायांची उपासना करता करता भगवान जी आप जैसे पुत्री विशाल से काम कर रहे, ऐसे ही यहाँ भी शिव शंकर की मूर्ति की स्थापना की है. एकदा ताळी वाजून जोरात स्वागत. भगवान श्री विश्वनाथ जी अब यहाँ भी आ गए, तो भगवान श्री शिव जी का नहीं नहीं तो साहेबांचं जे मूळ स्वरूप आहे ते स्वरूप आहे शिव. शिव या शब्दाचा अर्थ होतो कल्याण, आनंद, जोडणे, एक होणे, कर्मबंधन जाळणे आणि सदैव जगाच्या कल्याणासाठी तत्पर असणे. मग खूपच सुंदर वर्णन ऐकतो तुम्हाला. हे तर भोला बाबा आहे. आज तुम्ही तर असं काम केलं साहेब, आता सगळ्या ब्रह्मांडातल्या तिजोरीच्या मालकाला तिथे येऊन बसतो. पांडुरंगाचे भक्त गरीब असतात आणि महादेवाचे भक्त लय श्रीमंत असतात. त्याच कारण आहे की हे जे ऐश्वर संपन्न आहे, ओम विश्वेश्वराय नरकावतारणाय कर्णामृताय शशिशेखर धारणाय कर्पूरकांती धवलाय जटाधराय दारिद्र्य दुःखदनाय नमः शिवाय. महादेवाची भक्ती दारिद्र्याचा नाश करत असती आणि म्हणून रावण अतिशय बुद्धिमान होते. त्यांनी सगळ्यात मोठी उपासना कोणाची केली? मग महादेवाची उपासना केल्यावर बाबा मनुष्य
जन्मोजन्मी श्रीमंत राहतो, जन्मोजन्मी भंडाराची चावी आपल्याकडे येते. ऐका जरा गोष्ट कशी छान. भोले जे भंडारी, भंडारी करतो ना अर्थ, तिजोरीचा माल, तेरी हे मैमान्यारी. भोले जे भंडारी, तेरी हे मैमान्यारी, कन कन में तेरा वास प्रभु, है तीन लोक में तू ही तू. पिंड 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 म्हणतो शरीराला, हा पिंड नसून हीच महादेवाची मूर्ती आहे. डावा अंग पार्वती आणि उजवा अंग महादेव. कन कन में हे तेरा वास प्रभु, हे तीन लोक में तू ही तू. जल में है, फल में है, नग में, पवन में, तेरी हे महिमा समाए. तेरी मोहन मूरत लगी हे प्यारी, ओ भोले जे भंडारी, तेरी हे महिमा न्यारी. आता तुम्ही आशा पूर्व कळा ते आता भगवान जे विराजमान आहेत तिथे आव्हान आहे. उद्या ते स्थानापन्न बसणार आहे. मग आज बोलवल्याच्या नंतर पाहुणे ऐकतात ना आपल्या घरात ऐकल्यावर. जिसने भी तेरा ध्यान किया, उसको सुख का वरदान दिया. काय मिळालं साहेबांना? सुखाचं वरदान, अनंत जन्माचं कल्याण. जिसने भी तेरा ध्यान किया, उसको सुख का वरदान दिया. दानी हे मानी हे भोले बाबा, भक्तों पे उपकार तेरा. रावण को दे डाली सोने की लंका, किया पर्वत दूजा हो. तेरी मोहन मूरत लगी है प्यारी, ओ भोले जे भंडारी, तेरी हे महिमा न्यारी. हे सुरान से बिल्व पत्रे वातो मी, भक्ति भावे दे मजला सामर्थ्याई, से वेदनेचे गीत वावे. हे सुरांचे बिल्व पत्रे वातो मी, भक्ती भावे दे मजला सामर्थ्याई, से वेदनेचे गीत भावे. मुखी भगवंताचे नाव ठेवून संतांची सेवा करा असं सांगणारा हा आजचा आपला भाग. भेटूयात पुढच्या भागात नव्या अभंगासह. तोपर्यंत नमस्कार. आपलं एवढंच काम आहे की आता पांडुरंगा माई बापा भगवान श्री शिवशंकरा आमच्या साहेबांना खूप खूप आरोग्य दे, जपलं पाहिजे, कारण त्यांच्या हातून खूप कामं करून घ्यायची. पहा, मी नेहमी सांगत असतो, काही माणसाकडे शक्ती असते पण भक्ती नसते, काही माणसाकडे खूप भक्ती असते पण शक्ती नसते, काहीकडे शक्ती असते, भक्ती असते पण युक्ती नसते. मला खूप मंदिरं बांधावं वाटतं पण बांधीत कशानं? भक्ती जास्त आहे पण शक्ती नाही आहे.